नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युवराज शिंदे ब्लॉग मध्ये। मंडळी, आज आपण श्री क्षेत्र गोपाळपूर या ठिकाणी आलो आहोत। जसं की तुम्ही बघू शकता पाठीमागे, खरं तर या ठिकाणी मी आज म्हणजे बऱ्याच वेळा आलो आहे, पण व्हिडिओ हा माझा दुसरा आहे या ठिकाणचा, कारण की ह्याच्या अगोदर देखील मी एक व्हिडिओ टाकलेला ह्याच ठिकाणचं। तर चला, जास्त वेळ न घालवता जाऊयात आपण मंदिरमध्ये आणि दर्शन वगैरे घेऊयात आणि बाकीच्या गोष्टी नंतर। मित्रांनो, आज एकादश असल्यामुळे या ठिकाणी भरपूर गर्दी होती, जसं तुम्ही पाठीमागे बघू शकताय। आणि चला जाऊयात, अजून पंढरपूर दौरा आपल्याला करायचा आहे। मंडळी, आता आपण आहोत श्री रामानुजाचार्य द्वार या ठिकाणी, जसं की तुम्ही बघू शकताय। खरं तर मंडळी, हे जे द्वार आहे ते तुम्ही पंढरपूरला ज्यावेळेस चंद्रभागेमध्ये एंटर करताल त्यावेळेस जे समोरचं दृश्य दिसतं आपल्याला, म्हणजे मंदिराच्या साईडून तुम्ही जर चंद्रभागेमध्ये जात असाल तर त्याच्या समोरून जर तुम्हाला जे काही दृश्य दिसतं ना ते मंगलासारखं, तर ते लोकेशन म्हणजे हे लोकेशन आहे। मंडळी, आपल्यासमोर आहे चंद्रभाग नदी आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बोटीमध्ये प्रवासी वगैरे म्हणजे वारकरी चाललेले आहेत। आणि मंडळी, तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी आहे आपलं खरं मंदिर, म्हणजे जे विठ्ठलाचं मेन देवस्थान आहे ते आहे त्या ठिकाणी। आणि आपण आहोत ऑपोजिट साईडला, तुम्ही जसं की बघू शकताय, तुम्ही चंद्रभागेमध्ये जर स्नान केलं असेल तुम्हाला ऑपोजिट साईडला हे दृश्य दिसलं असेल। चांगले बनताय तुम्ही, मंडळी या ठिकाणी अन्नदान चालू आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। आपण देखील या रांगेमध्ये लागलो आहोत, खरंच या ठिकाणी म्हणजे भरपूर साऊंड चालू आहे आणि आज एकादशी निमित्त या ठिकाणी आलोय, म्हटलं अजून मन प्रसन्न झालं माझं। हजारो भावी भक्त या ठिकाणी येतात, जेवण करतात, त्यानंतर या ठिकाणी ताटं वगैरे धुवून परत त्या ठिकाणी ठेवतात त्या टेबलवरती। आणि ज्यांना वाटत असेल की बाबा आपल्याला दान करायचं आहे तर ते देखील या ठिकाणी दान करू शकतात। मंडळी, पंढरपूरला आल्यानंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असतो की बाबा आपलं जेवणापाण्याचं काय होईल, तर अजिबात टेन्शन घेऊ नका, आपल्या पाठीमध्ये बघू शकताय ह्या ठिकाणी तुम्हाला जेवणाची देखील सोय होते। आता जेष्ठ मी जेवण करून आलो आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसले। आणि जे कोणी ट्रिप करत असेल तर हा पंढरपूर जे लोकेशन आहे ते तुम्ही नक्की आपल्या लोकेशनमध्ये ॲड करा, या ठिकाणी जेवणाची वगैरे सोय होतेच आणि खरंच मस्त वाटलं या ठिकाणी जेवण वगैरे करून। तर चला जाऊया पुढच्या प्रवासासाठी। रे
रे रे रे रे रे रे नजरिया लगे तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि सध्या मी चाललोय गाडीवरती. आणि हे सगळं काही दृश्य चंद्रबागेचं आहे. तर चला आज आपण श्री संत मीराबाई महाराज सूर्यवंशी बेलगावकर यांच्या मठामध्ये आलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसलं तरी काम चालू आहे, त्यामुळे आपण जास्त काही शूट करणार नाही या ठिकाणी, परंतु तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर चला जाऊयात आपण ह्या साईटलाच आहे कैकडमठमध्ये जाऊयात आपण आणि दाखवूयात बाकीच्या गोष्टी. मंडळी हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कैकडमठ आहे, परंतु आय डोंट थिंक सो की या ठिकाणी मी जाईन आतमध्ये, कारण की भरपूर गर्दी आहे. सहजासहजी तुम्हाला या ठिकाणी एवढी लोकं दिसणार नाहीत, कारण की आज एकादशी आहे, त्यामुळे भरपूर गर्दी आहे. सो त्यामुळे आपण आजचा हा प्लॅन कॅन्सल करतोय. तर मंडळी हा जर व्हिडिओ मी सेपरेट केला असेल तर आजचा व्हिडिओ याच ठिकाणी एंड आहे. आणि जर दुसऱ्या पंढरपूर दौऱ्यामध्ये जर केला असेल तर इथून आपण दुसऱ्या लोकेशनसाठी चाललोय. तर बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. बाकी भेटूयात आणखी एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. शेअर कुठल्या मित्रांबरोबर करायचं माहिती आहे की जेणेकरून पंढरपूरला जे येणारे मित्र आहेत किंवा आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना अचूक माहिती त्यांना भेटेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तसेच आजचा व्हिडिओ याच ठिकाणी समाप्त करूयात किंवा जाऊयात पुढे. तोवर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.